ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. आता पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी. येत्या 19 मार्चला जॉन अब्राहिमचा मुंबई सागा हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यातच जॉनच्या आगामी सत्यमेव जयते 2 प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजे 13 मे या दिवशी जॉनचा सत्यमेव जयते 2 हा सिनेमा चित्रपटगृहात धडकणार आहे. सलमान खानचा राधे हा सिनेमा देखील ईदच्या दिवशीच रिलीज होणार आहे. त्यामुळे सत्यमेव जयते 2 आणि राधे यांची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळेल. दोन्ही सिनेमा हे दमदार ऍक्शन पॅक असल्याने प्रेक्षक कोणत्या सिनेमाला अधिक पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. हटके फोटो पोस्ट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर साराचे रॉयल लुक मधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. साराने नुकतंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी फोटोशूट केलाय. मनीष मल्होत्राच्या नुरानियत या कलेक्शनसाठी साराने फोटोशूट केलाय. या फोटोशूटचे काही व्हिडिओ साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले. तर मनीष मल्होत्रा देखील साराचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत आहे. या फोटोमधील काही फोटोमध्ये साराने एक भरजरी काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं दिसतंय. काळ्या रंगाच्या या लेहंग्यावर सोनेरी आणि चांदेरी जरीकाम करण्यात आलंय. या लेहंग्यात साराचा थाट पाहण्यासारखा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्रार्थना अनेकदा तिचे फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रार्थनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून इंस्टाग्रामवर तिचे 20 लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्रार्थना बेहरेने नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केलेत. प्रार्थनाने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. खणाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने असा प्रार्थनाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे. साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस, प्रार्थनाच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देतात. देशभरात कोरोना लसीकरण सध्या वेगाने सुरू आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात 60 वर्षाहून अधिक वयोगटातल्या तसंच 45 ते 59 वयोगटातल्या सहव्याधी असणाऱ्या सर्वांना लस देण्यात येणार आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा ही लस घेतली आहे. हैदराबाद मधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नागार्जुन अक्किनेनी या अभिनेत्याने कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली डोस घेतली आहे. तेलुगू चित्रपट सृष्टीतील लस घेणारे नागार्जुन हे पहिले सुपरस्टार आहेत. आज सकाळी नागार्जुन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय अडिगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय कादंबरीवर आधारित नेटफ्लिक्सच्या द व्हाईट टायगरने अडॅप्टेड स्क्रीन प्ले प्रकारातील 93 ऑस्कर पुरस्काराच्या अंतिम यादीमध्ये स्थान मिळवले आहे. प्रियंका चोप्राने या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलंय. सोबतच ती या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक आहे. तर या रंजक घडामोडींमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.